राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सकाळच्या सत्रात विधानसभेत एकही मंत्री उपस्थित नसल्यानं माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मंत्री कमी असतील तर सरकारला विस्तार करण्यापासून कोणी रोखले होते असा सवाल करीत पवारांनी विधिमंडळाच्या प्रथा परंपरा जपण्याचा सल्ला दिला आहे. अजितदादांनी सरकारला दिलेला हा घरचा आहेर चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. सभागृहामध्ये जवळपास 25 वर्ष सदस्य म्हणून काम करतोय. अनेक जण अनेकदा सभागृहामध्ये अशा कामकाजाला मंत्री असल्याशिवाय कधी आम्ही काम करत सुरू करून दिलं नाही. एक आम्ही करायचो अर्ध्या तासाची चर्चा ज्यावेळेस असायची त्यावेळेस कोरम नसलं तरी बागडेसाहेब आहेत, सागरजी आहेत, त्यावेळेस कामकाज होतं. आपण नवीन प्रथा अजिबात पाडू नका. 6 असू 5 असू त्यांना कोणी सांगितलं होतं मंत्रिमंडळाचा विस्तार करू नका? जे राहतात नाही असं नाही अध्यक्ष मोदी नियमाने तुम्ही समोरच्या तिघांना विचारा. नियम आहे कॅबिनेट मंत्री असल्याशिवाय कामकाज सुरूच होऊ शकत नाही.